बंडे आणि बंडी हे दोघेही एकाच वयाचे, शेजारी शेजारी राहायचे. बंडे एक वर्षाचा झाला, तो बोलू लागला, वस्तू ओळखू लागला, पण बंडीमध्ये मात्र काही फरक पडला नाही. तिला बोलता येत नव्हतं, तिला काही कळत नव्हतं, तिला वस्तू ओळखता येत नव्हत्या. बंडीच्या आईला वाटलं की होईल, आज नाही तर उद्या ती बोलेल, तिला कळेल. पण असे बरेच दिवस गेले, बंड्या शाळेत गेला, पण तरीसुद्धा बंडीमध्ये काही फरक पडला नाही. मग मात्र बंडीच्या आईला थोडंसं टेन्शन, तिने जरा चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला एक सल्ला दिला की तू तिला अशा डॉक्टरांकडे घेऊन जा जे बोलायला आणि ऐकायला शिकवतात. बंडीची आई म्हणाली, म्हणजे असेही डॉक्टर असतात का जे ऐकायला शिकवतात, बोलायला शिकवतात, आवाजही सुधरवतात? त्यावर मैत्रीण म्हणाली, हो, त्यांना ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट असं म्हणतात. त्यावर आई म्हणाली, पण हे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणजे नक्की काय? हे डॉक्टर नक्की करतात तरी काय? त्यावर ती म्हणाली, ऑडिओलॉजिस्ट म्हणजे श्रवण तज्ज्ञ, श्रवण म्हणजे ऐकण्यासंबंधी. तर ज्यांना ऐकण्याचा त्रास आहे अशा लहान मुलांची किंवा मोठ्या व्यक्तींची ऐकण्याची तपासणी हे ऑडिओलॉजिस्ट करतात. त्यावर योग्य उपाय सुचवतात, जसं की श्रवण यंत्र किंवा हिअरिंग एडचा वापर, ज्याच्या मदतीने समोरची व्यक्ती काय बोलते ते ऐकायला व समजायला मदत होऊ शकते. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणजे भाषा आणि वाचा तज्ज्ञ, ज्यांना कोणाला बोलण्यामध्ये म्हणजे वाचा, भाषा आणि आवाजाचा त्रास आहे, जसं लहान मुलांमध्ये बोबडेपणा, तोत्रेपणा, किंवा ज्या मुलांचा वयानुसार भाषा विकास होत नाही, ज्यांना आवाजाचा त्रास आहे, किंवा पक्षाघातानंतर, पॅरालिसिसनंतर ज्यांना भाषा समजत नाही, किंवा ज्यांच्या वाचेमध्ये म्हणजे बोलण्यामध्ये अडचणी येते, अशा सर्वांना स्पीच लँग्वेज थेरपीची गरज असते. स्पीच लँग्वेज थेरपी ही एक उपचार पद्धती आहे. हे सर्व काही एका दिवसात होत नाही हा, काही काळ या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यांच्या सूचनांप्रमाणे आपण घरी सुद्धा त्या पद्धतीने वाचा आणि सराव करा. भाषेचा विकास होण्याकरिता आपल्या पाल्यासाठी आपण सुद्धा तितकेच प्रयत्न करायचे असतात. एक महत्त्वाची सूचना, आपण जर अशी स्पीच लँग्वेज थेरपी घेत असू किंवा ऑडिओलॉजिस्टकडे जात असू, तर आपल्याला एक निश्चित बघायचं आहे की काय ती व्यक्ती त्या क्षेत्रातील पदवीधारक आहे, म्हणजेच स्पीच लँग्वेज आणि ऑडिओलॉजीमधली बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री आहे की नाही. या क्षेत्रातील पदवी 4 वर्षाची असते, जिला BASLP म्हणजे बॅचलर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं म्हणतात. पुढे या विषयात पदव्युत्तर शिक्षण जे 2 वर्षाचं असतं, त्या पदवीला MASLP म्हणजे मास्टर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं म्हणतात. इकडे एक लक्षात घ्या, श्रवण, वाचा, भाषा, आवाज यांच्यासाठी उपचार करताना आपले तज्ज्ञ पदवीधर BASLP MASLP आहेत की नाही याची खात्री करा. फक्त या विषयाचा डिप्लोमा केलेली 6 महिन्यांची ट्रेनिंग असलेली व्यक्ती सर्व दोषांचा पूर्णपणे निदान आणि उपचार नाही करू शकत. म्हणूनच तज्ज्ञ निवडताना योग्य तज्ज्ञ निवडावा. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. जेवढ्या लवकर तुम्ही आपल्या पाल्याला अशा तज्ज्ञांकडे घेऊन जाल, तेवढ्या लवकर त्याचा विकास होण्यास मदत होईल अथवा व्याधींवर योग्य उपचार होतील. म्हणूनच श्रवण, वाचा, भाषा आणि आवाजाविषयक तक्रारींमध्ये अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकरात लवकर निदान आणि अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजेच लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. बंडीच्या आईने तिच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे तिला ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपी पॅथॉलॉजिस्टकडे नेले. तिचं निदान झालं आणि तिची ट्रीटमेंट सुरू झाली. तज्ज्ञांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या बंडीच्या आईने आणि त्यांच्या सगळ्या घरच्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले आणि आज बंडीची भाषा आणि वाचा विकास होऊ लागला आणि ती आता छान बोलायला सुरू झाली.